आजच्या रविवारच्या या उपासनेत आपल्या सगळ्यांचं गौरव प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात स्वागत आहे. आनंदाने प्रभूची स्तुती करीत आपण आजच्या ह्या रविवारच्या उपासनेला सुरुवात करूया. पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे, जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहे. प्रार्थना करूया. सेनादेश परमेश्वर पित्या, आम्ही आजच्या या सगळ्याच्या समयी पुन्हा एकवार आमच्या कुटुंबासमोर तुझ्या चरणापाशी जमलो. प्रिय प्रभू, आजची रविवारची उपासना आम्हाला करण्याची संधी मिळते त्यासाठी आभार मानतो. संपूर्ण आठवड्याभराच्या सर्व गोष्टींची उपकार स्तुती करीत आणि प्रभू एका नवीन आठवड्यासाठी सहाय्य मागेत आम्ही आजच्या या रविवारच्या दिनी तुझ्या चरणापाशी बसतो. प्रार्थना करतो प्रभू तुझ्या स्तुती सुमनांच्या द्वारे, जे नेहमीच तुझं गौरव होतं प्रभू, आज तुझ्यासाठी सज्ज असलेला आमचा क्वायर यासाठी प्रार्थना करतो. त्यांच्याद्वारे होत असलेली गीत प्रभू आम्हा सगळ्यांच्या आध्यात्मिक वाढीसाठी आणि प्रभू तुझ्या समोर गजराप्रमाणे सादर होण्यासाठी तुझी कृपा करी. गीत गाण्यास विशेष त्यांना आपलं सहाय्य कर. त्याचप्रमाणे प्रभू आमच्या प्रार्थना विनंत्या आणि तुझ्या गौरवी मंडळीच्या सेवेसाठी अर्पण केलेलं दान याचा तू स्वीकार कर. प्रभू जे पवित्र वचन आज आमच्याकडे तुझ्या प्रिय दासाकडून येईल त्या वचनानुसार जीवन जगण्यास आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य करतास हो. सर्व तांत्रिक अडचणी दूर कर आणि याद्वारे एक सुंदरशी भक्ती उपासना आणि प्रभू तुझं सानिध्य नव्याने आम्हाला लाभू दे. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणतोय. आपण प्रभूची स्तुती करूया. सुंदरशी स्तुती सुमन आपण परमेश्वराच्या गौरवासाठी गाऊया. आपलं क्वायर आहे, क्वायर या वेळेला स्तुती गीतांच्या द्वारे प्रभूचं आदि और अंत तू ही है, अल्फा और ओमेगा तू ही है, दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है. सुंदर गीत अपन सर्व मिलो गाओया. Yeah.
यहोवा चरवाह मेरा, कोई घटी मुझे नहीं है, हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है। गीत नंबर 283। Thank you.
दान परमेश्वराच्या भांडारात अर्पण करूया। Yeah.
या गीतांच्या द्वारे एक प्रोत्साहन आम्हाला नेहमीच मिळत असतं. प्रियजन हो, यावेळेला आपण स्तोत्र वाचन करणार आहोत. त्यासाठी आपण आपलं पवित्र शास्त्र हाती घ्या. ज्या घरात आपण आहात, कृपा करून आपण आपल्या जागेवर उभं राहून स्तोत्र संहिता 28 हे काढूया. स्तोत्र संहिता 28 हे आपण काढू. आळीपाळीने आपल्याला ते स्तोत्र वाचायचं आहे. आदरणीय सागर पाळक साहेब हे पुढे येतील असे मी त्यांना विनंती करतो. आणि आपण सर्व प्रियजन कृपा करून स्तोत्र 28 हे काढूया आणि आळीपाळीने आपण त्याचं वाचन करणार आहोत. सहाय्याची याचना व ते मिळाल्याबद्दलची उपकार स्तुती दाविदाचं हे स्तोत्र आहे. आपल्याला जर मिळालेलं आहे तर प्रभूच्या गौरवासाठी आपण सुरुवात करूया. मी पहिलं वचन वाचतो, दुसरं वचन कृपया मंडळीने वाचावं. हे परमेश्वरा, मी तुझा धावा करीतो. माझ्या दुर्गा, माझे न ऐकलेसे करू नको. तू माझ्याशी मौन धरिल्यास गर्तेत पडणाऱ्यांच्या सारखी माझी गती होईल. मी तुझा धावा करीतो, तुझ्या पवित्र गाभाऱ्याकडे हात वर करीतो, तेव्हा माझे दीनवाणी ऐक. मनात कपट असून आपल्या शेजाऱ्याशी स्नेहभावाने बोलणारे असे दुर्जन व दुष्कर्मी यांच्या बरोबर मला ओढून नेऊ नको. त्यांच्या करणीप्रमाणे, त्यांच्या दुष्कृत्यांच्या मानाने, त्यांच्या हाताच्या कृतीप्रमाणे त्यांचे परिपत्य कर, त्यांचे प्रतिफळ त्या असते. परमेश्वराची कृत्ये, त्याच्या हातची कृती ते ध्यानात आणत नाहीत, म्हणून तो त्यास जमीनदोस्त करीत उभारणार नाही. परमेश्वर धन्यवादित असो, कारण त्याने माझी दीनवाणी ऐकली आहे. परमेश्वर माझे सामर्थ्य व माझी ढाल आहे, त्याच्यावर मी अंतकरणपूर्वक भाव ठेविला आणि मी सहाय्य पावलो, म्हणून माझे हृदय उल्हासते. मी गीत गाऊन त्याचे स्तवन करेन. परमेश्वर आपल्या लोकांचे सामर्थ्य आहे, तोच आपल्या अभिषिक्ताचा तारणदुर्ग आहे. नवं वचन आपण एकत्र वाचू. तू आपल्या लोकांस तार, आपल्या वतनाला आशीर्वाद दे, त्याचा प्रतिपाळ कर, त्यास सतती वाहून ने. आपण यावेळेला उभे असतानाच ख्रिस्तांचा मतांगीकार एका सुरात म्हणणार आहोत. सर्व समर्थ देवजो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या युगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियमच्या उदरीस जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगले, जो मरण पावला, जो जला पुरिले, जो दुसऱ्या दिवशी मिळाल्या पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देवजो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जीवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याच्यावर मी विश्वास ठेवितो.
पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास ठेवतो. आमेन. धन्यवाद. आपण आपल्या जागेवर बसू शकता. यावेळेला आपण मध्यस्थीची प्रार्थना करणार आहोत. मध्यस्थीचे आपले नित्याचे विषय आपण घेत प्रभुचरणी मध्यस्थीची ही प्रार्थना करीत असताना विशेष आपण प्रार्थना करूया. एसएएमसाठी, एसएएमच्या सर्व सन्मान्य पदाधिकारी वर्गांसाठी, माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य चेअरमन, आदरणीय कॉर्डिनेटर, सर्व आपल्या संस्थेचे विश्वस्त, विविध मंडळांमध्ये असलेले पालकवर्ग, त्यांचे सहकारी, मंडळांचे अध्यक्ष, पंचमंडळ, प्रियजन हो, हा आपला परिवार खूप मोठा आहे. या सगळ्यांसाठी आपण प्रभूकडे सहाय्य मागू, कृपा मागूया. आणि प्रभू देवा त्याच्या कृपेने जसा आम्हाला आजवर चालवित आलाय, येथून पुढे देखील नक्कीच चालवणार आहे. आम्ही यासोबतच प्रार्थना करणार आहोत. आमच्या शाळा, हॉस्टेल, हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंड, सर्व शाळेचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी आपण विशेष प्रार्थनेत आठवण करूया. विद्यार्थी वर्गांची देखील आपण प्रार्थनेत आठवण ठेवूया. सर्व पालक वर्ग यांची देखील आपण आठवण करूया. COVID-19 मुळे जी परिस्थिती निर्माण झालेली प्रियांनो, ह्या सर्व परिस्थितीला प्रभूच्या हातामध्ये आम्ही ठेवू. आणि अशाही परिस्थितीमध्ये सेवा करणारे सर्व डॉक्टर, सर्व नर्सेस, सर्व पोलीस विभागातले आणि याचप्रमाणे विविध सरकारी आणि निमशासकीय अशा विविध माध्यमांच्या द्वारे सेवा करणारे सर्व प्रियजन यांच्यासाठी प्रार्थना करूया. आपले मुख्यमंत्री यांच्यासाठी, त्यांचं मंत्रिमंडळ, त्याचप्रमाणे आमचे पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ, आणि आमच्या जिल्ह्याची व्यवस्था सांभाळणारे आमचे जिल्हाधिकारी आणि त्यांचे सर्व सहकारी प्रियांनो, यांच्यासाठी आपण प्रार्थनेमध्ये आठवण करूया. आजारी प्रियजनांची देखील आपण प्रार्थनेत आठवण करू. विशेषतः विल्यम सोनेरी सर आहे, सुलोचनाबाई मार्गे आहेत, यांची आपण प्रार्थनेमध्ये आठवण ठेवू. सोबतच पूनमचंद बोरा यांची प्रार्थनेत आपण आठवण ठेवूया. त्यांनी प्रार्थना विनंती जी दिली त्याप्रमाणे प्रभू त्यांना आरोग्य देव. मनीषा गॅरिसन आहे, प्रभू देव बाप या प्रियांना आरोग्य देतोय, त्यांच्यासाठी आपण आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवूया. यासोबतच प्रियांनो, या दिवसांमध्ये थंडीचं वातावरण वाढलेलं आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये लेकरांचं, वृद्ध माता पित्यांचं आरोग्य चांगलं असावं, मंडळीतील प्रत्येक आपल्या सभासदाचं आरोग्य चांगलं असावं, यासाठी आपण प्रार्थनेमध्ये आठवण करूया. प्रभूकडे सहाय्य मागूया. प्रभू देवबाप आरोग्य देव. CBSE पॅटर्नच्या इमारतीचं बांधकाम चाललेलं आहे, प्रभू देवबाप ते आशीर्वादित करू. यासोबतच संस्थेचे सर्व कामकाज प्रभू देवबाप आशीर्वादित करू. सेंट्रल ऑफिसचा स्टाफ जो नेहमीच कार्यरत आहे, त्यांच्यासाठी देखील आपण प्रभूकडे सहाय्य मागूया. प्रियजनो, ही सगळ्या प्रार्थना विनंत्यांची एक स्तुतीपर प्रार्थना आपण प्रभूसमोर सादर करीत असताना सन्मान्य सागरपाळसाहेब, पासो सागर कालू यांना मी विनंती करेन कृपा करून आपण मध्यस्थीची प्रार्थना करण्यासाठी पुढे यावं. प्रार्थना करू. हे आमच्या स्तुतीस पात्राचा परमेश्वर, स्तुती महिमा तुझी आराधना करतो, कारण त्यास योग्य असा परमेश्वर तू महान आहेस. प्रभू सर्व विनंत्या तुला ठाऊक आहेत आणि सर्व विनंत्याचं उत्तर देणार देखील परमेश्वर तू महान आहेस. प्रभू आम्ही आमची दृष्टी जगड लावित आहेत, कारण प्रभू तूच आमचा सहाय्य करता आणि मदत करता परमेश्वर आहेस. तू आम्हाला आपल्या प्रतिरूपाचा घडवलेला आहेस, त्याबद्दल प्रभू आम्ही तुझे आभारी आहे. तू आम्हाला पवित्र शुद्ध केलं, त्याबद्दल देखील आम्ही तुझे आभारी आहे. प्रभू आज आम्ही पावल्याप्रमाणे देखील परत एकदा प्रार्थना करतो आमच्या मंडळीसाठी. आमच्या मंडळीला तुझ्या हातामध्ये तुझी कृपा द्या, तू पुरो. सर्व आध्यात्मिक रीतीने प्रभू तू वाढ कर. तुझ्या ज्ञानात, तुझ्या सामर्थ्यामध्ये प्रभू वाढ व्हावी, आध्यात्मिक रीतीने मजबूत व्हावी म्हणून प्रभू त्यासाठी देखील आम्ही तुझ्याकडे प्रार्थना सादर करत आहेत. कारण प्रभू तू आम्हाला आध्यात्मिक वाढीसाठी आणि प्रभू आध्यात्मिक युद्धासाठी प्रभू तू आम्हाला तयार होण्यासाठी प्रभू तू नेहमी सांगत आहेत. इफिसियस पत्रामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करा, एकमेकांची ओझे तुम्ही व्हा. आणि म्हणून प्रभू एकमेकांची ओझे वाहत असताना, एकमेकांसाठी प्रार्थना करत असताना प्रभू तुझी कृपा द्या, तू आम्हाला पुरो. प्रभू आता जे सर्व विनंत्या दिवस सादर करण्यात आलेल्या आहेत प्रभू, त्याचप्रमाणे प्रार्थना करतो एसएमसाठी. एसएमचे सर्व जे आमचे प्रिय अधिकारी आहेत, प्रत्येकांना चालक आणि मालक तू. आणि प्रभू प्रत्येकांना तू सहाय्य कर, प्रत्येकांना मदत तू कर. कम्युनिटी मेंबर आहेत, त्याचप्रमाणे कॉर्डिनेटर आहेत, प्रभू आमचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत. प्रभू प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये घे, प्रत्येकांना सहाय्य कर, प्रत्येकांना मदत तू कर. जेही निर्णय किंवा जेही नियोजन करतील प्रभू, ते प्रत्येकासाठी तू आशीर्वादित कर. आणि म्हणून प्रभू तुझी कृपा द्या त्यांच्यावर तू असू दे. त्याचप्रमाणे चर्च सर्व जे आमचे प्रियजन आहेत, सर्व पाळक वर्ग आहेत, जे आमचे अध्यक्ष आहेत, व त्याचप्रमाणे प्रत्येक मंडळीमध्ये अध्यक्ष आहेत, पंचमंडळ आहेत, त्यांच्यावर तुझी कृपा द्या तू पुरो. तरुण संघ आहे, तरुण संघाचे अध्यक्ष आहेत, संडे स्कूल आहे, संडे स्कूलचे टीचर्स आहेत, महिला संघ आहे, महिला संघाचे अध्यक्ष आहेत, प्रार्थना गट आहेत. प्रभू प्रत्येकाला तुझा मोठा आशीर्वाद असू दे.
हे आध्यात्मिक गट किंवा आध्यात्मिक कार्य पुढे घेऊन जात असताना प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन त्यांना तू दे. त्याचप्रमाणे प्रभू प्रार्थना करतो आमच्या सर्व डॉक्टरांसाठी, सर्व नर्सेससाठी, सर्व पोलीस वर्गांसाठी, त्याचप्रमाणे आरोग्य कर्मचारी, जे आमचे सर्व प्रियजन आहेत जे COVID-19 साठी प्रभू जे धावपळ करत आहेत, अशा तुझी कृपा द्या तू असू दे. प्रत्येकांना सहाय्य कर, प्रत्येकांना तुझी कृपा द्या तू असू दे, आणि प्रत्येकाने सामर्थ्य तुझ्या कृपेने पुढे घेऊन जा. हेच तुझ्या प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे प्रभू प्रार्थना विनंती सादर करतो आमच्या बाहेर देशात तुझ्या हातामध्ये घे, आमचे प्राईम मिनिस्टर. त्याचप्रमाणे प्रभू आमच्या प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये घे, प्रत्येकांना सहाय्य कर. त्याचप्रमाणे प्रभू आमच्या स्टेटचे चीफ मिनिस्टर व त्यांचे कॅबिनेट मेंबर, प्रत्येकाला तुझा मोठा हात असू दे. आणि प्रभू प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक चीफ मिनिस्टर, प्रत्येक त्यांचे कॅबिनेट मेंबर, प्रभू प्रत्येकांना तुझ्या कृपेने तू पुढे घेऊन जा. आणि प्रत्येक व्यवस्था लावत असताना प्रभू त्यांच्या तुझा मोठा हात असू दे. त्याचप्रमाणे प्रभू प्रार्थना करतो जे प्रियजन ऑनलाईन भक्ती बघत आहेत, प्रत्येकाने तुझ्या हातामध्ये घे, प्रत्येकाच्या कुटुंबाला तुझ्या कृपेने तू भरून तू काढ, आशीर्वादित कर. त्यांच्या लेकरांना तुझ्या हातामध्ये घे, त्यांच्या कुटुंबाला तुझ्या हातामध्ये घे. आणि प्रभू त्यांच्या जे का जो व्यवसाय करत आहे किंवा जॉब करत आहे प्रभू ते देखील तू आशीर्वादित कर. त्याचप्रमाणे प्रभू प्रार्थना करतो आज भरपूर ठिकाणी प्रभू ऑनलाईन भक्ती चालू आहेत, आणि म्हणून प्रभू या ऑनलाईन भक्तीमध्ये प्रत्येकाला आशीर्वादित कर, प्रत्येकाला तुझी कृपा द्या तू पुरो, आणि प्रत्येकाला प्रभू तुझ्या महान गौरवाने प्रभू तू पुढे घेऊन जा. आणि प्रभू जे तुझे दास तुझ्यापासून तू मार्गदर्शन करतील, त्या प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये घे, प्रत्येकाच्या ओठामुखाला तू स्पर्श तू कर. आज तू प्रत्येकांच्या करवी प्रभू तू बोल, तुझ्या वचनाद्वारे तू बोल, आणि तुझं महान कार्य तू होऊ दे. त्याचप्रमाणे प्रभू प्रार्थना विनंती करतो जे आमचे आजारी प्रियजन आहेत, जे पूनमचंद बोर आहेत, व त्याचप्रमाणे सोनेरी अंकल आहेत, सोनेरी सर आहेत, त्याचप्रमाणे मार्गे सिस्टर, मार्गे आंटी आहेत, व त्याचप्रमाणे मनीषा गॅरिसन आहेत. प्रभू आमचे सर्व जे प्रियजन आहेत, अजून जे कोणी आजारी आहेत, त्या प्रत्येकाने तुझ्या हातामध्ये घे, प्रत्येकांना सहाय्य कर, प्रत्येकांना मदत तू कर, आणि प्रत्येकांना तू आरोग्य देतो, कारण आरोग्य देणारा असं परमेश्वर तू महान आहेस. त्याचप्रमाणे प्रभू प्रार्थना करतो जे नवीन शाळेचं बांधकाम चालू आहेत, व त्याचप्रमाणे जे नवीन योजना करत आहेत, ते सर्व तुझ्या हातामध्ये घे, तुझ्या कृपेने तू पुढे घेऊन जा. त्याचप्रमाणे प्रभू प्रार्थना करतो की जी भक्ती आज तुझ्या कृपेने तू आम्हा प्रत्येकाला प्राप्त होऊ दिलेल्या आहेत, अशा आम्हा प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये घे. प्रत्येकाने आज हेच म्हणायला पाहिजे की ह्या दिवसाबद्दल आम्ही परमेश्वराचे आभार मानतो, परमेश्वर स्तुती आणि परमेश्वरची महिमा करत आम्ही पुढे जातो, आणि म्हणून प्रभू तू सहाय्य मदत कर. विशेष प्रार्थना करतो आमच्या संपूर्ण शाळेसाठी प्रभू, संपूर्ण शाळेमध्ये जे संपूर्ण जे आमचे प्राचार्य साहेब शिक्षक आहेत, त्यांना तुझी कृपा द्या तू पुरो. जी मेहनत ते घेत आहेत त्यांच्या एफर्ट्स बद्दल प्रभू तू स्तुती महिमा तुझी आराधना करतो. जे नवीन नवीन योजना ते करत आहेत ऑनलाईन क्लासेसद्वारे, जे ऍक्टिव्हिटीज ते घेत आहेत प्रभू, ते सर्व तुझ्या हातामध्ये घे प्रभू. या श्रमाचं फळ प्रभू त्यांना भविष्यामध्ये बघायला भेटणार आहे, कारण ते आता जी ती मेहनत घेत आहेत लेकरांच्या भविष्यासाठी घेत आहेत, लेकरांचं भविष्य उज्ज्वल हा म्हणून प्रभू ते सर्व मेहनत घेत असताना प्रभू त्यांच्यावर तुझी कृपा द्या तू पुरो. त्यांना सहाय्य करताना मदत तू कर. वेगवेगळ्या पद्धतीने प्रभू क्लास घेत असताना, वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करत असताना प्रभू त्यांना तुझ्या हातामध्ये घे, त्यांना सहाय्य करताना मदत तू कर. सर्व लेकरांना देखील तुझ्या हातामध्ये घे. काही कसे लेकर आहे की त्यांना ऑनलाईन क्लास अटेंड करता येत नाही, विलेज मध्ये राहतात, दुर्गम विभागामध्ये राहतात प्रभू, ते आम्ही प्रार्थना विनंती करतो की काही ती योजना त्यांच्यासाठी करत असताना प्रभू त्यांना तू सहाय्य मदत तू कर. आणि म्हणून प्रभू प्रत्येक विद्यार्थ्यांना देखील तुझ्या हातामध्ये घे, प्रत्येकाला तू यश प्राप्त होऊ दे. त्याचप्रमाणे जे 10वी 12वीचे जे लेकर आहेत, किंवा जे लेकर आता MBBS साठी आहेत, किंवा जे लेकर फायनल इयर साठी आहेत, त्या प्रत्येकाला तुझी कृपा दे तू पुरो. प्रत्येकांना सहाय्य कर. या करुणे या COVID-19 मुळे प्रभू त्यांची जी एक्झाम आहे ती कशा रीतीने घेणार आहे, कशा रीतीने पार पाडणार आहेत, ह्या सर्व प्रकारचं नियोजन करत असताना आमचे जे शिक्षण मंत्री जे आहेत प्रभू त्यांच्या तुझ्या हातामध्ये घे, त्यांना सहाय्य करताना मदत तू कर, आणि त्यांच्या जीवनाला तुझं नाव अधिक उंच होऊ दे. प्रभू आमचा विश्वास आहे की लेकरांचं भविष्यासाठी उत्तमातली उत्तम योजना करत असताना प्रभू त्यांच्यावर देखील तुझी कृपा द्या तू असू दे. आभार मानतो प्रभू की तू आमची प्रार्थना स्वीकारले. आभार मानतो आठवड्याबद्दल, आभार मानतो सुद्धा ह्या दिवसाबद्दल, आभार मानतो प्रत्येक वेळेबद्दल, कारण तूच आमचा प्रभू आहेस की तू आमचा सहाय्य करताय. तानारा प्रभू आमच्या संपूर्ण मंडळी तुझ्या हातामध्ये घे. मंडळीची आध्यात्मिक वाढ तू कर, आणि चांगल्या गोष्टी धारण करीत, चांगल्या गोष्टी स्वीकारून पुढे जात असताना प्रभू तू सहाय्य कर. पवित्र शास्त्र काय सांगतं हे आम्ही स्वीकारीत, आम्हाला पुढे जाण्यासाठी तुझी कृपा द्या तू करून. आभार मानतो सुंदर वेळेबद्दल. प्रार्थना सूचनात केली म्हणून ताई काही सूचना आहेत, त्या सूचना मी देतो. त्यानंतर आपण दानार्पणासाठी व ज्यांचे वाढदिवस आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहोत.
सूचना आहे सायंकाळचं जे मनन असतं ते एस एच एच नंदुरबार या फेसबुक अकाउंटवरून आपण करीत आहोत आणि मननाच्या दुसऱ्या दिवशी आदल्या दिवसाचं मनन जे आहे ते एस एच एच नंदुरबार या यूट्यूब चॅनलला पण तारखेप्रमाणे आपण टाकीत आहोत. तरी कृपया आपल्याला पवित्र वचन ऐकण्यासाठी ही सोय आहे आपण यूट्यूबवरती आणि फेसबुकवरती दोनही ठिकाणी बघू शकता आणि जो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे मंडळीचा त्यामध्ये आपल्याला लिंक ही दिली जाईल. तर या सप्ताहामध्ये जे पवित्र वचनातून बोलणार आहेत ते आहेत सोमवारी रेव्हरंट अनु पळवी असणार आहेत, मंगळवारी रेव्हरंट जी जयकर, बुधवारी पास्टर राजीव मार्गे, गुरुवारी श्री विश्वास पाडवी, शुक्रवारी पास्टर सागर कालू हे पवित्र वचनातून बोलतील. या महत्त्वपूर्ण सूचना मंडळीसाठी आहे. यासोबतच दानार्पण आहे त्याच्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. ज्यांचे वाढदिवस आहे त्या प्रियांची आम्हाला जी फेसबुकवरून यादी समजली किंवा नावं समजलीत त्यांची आम्ही प्रार्थनेत आठवण करूया. सोबतच या दानार्पणामध्ये आपल्या शेतातला उपज देखील आपण आणत असतो. तर 10 किलो ज्वारी आहे बंधू सुशांत वसावे आणि श्री समसून वसावे यांच्या शेतातून. तर ही ज्वारी देखील प्रार्थनापूर्वक आपण प्रभूच्या भांडारामध्ये टाकणार आहोत. विशेषतः या सप्ताहात ज्यांची वाढदिवस आहेत ते आहेत सौ मनीषा गावित वळवी, प्रशांत मांडे, अरुण गावित, संजना सोनवणे, अभिनव वसावे, श्वेता वाघमारे, सुशील जाधव, हितेश वळवी, शिमोन साळुंके आणि काल मान्य डॉक्टर हिवाळे, मधुकमल हिवाळे सर यांच्या लग्नाचा वाढदिवस झाला त्यांची देखील आपण प्रार्थनेत आठवण ठेवूया. दानार्पणामध्ये अर्पण करीत असताना डॉक्टर मधुकमल हिवाळे यांच्याकडून उपकार स्तुतीचं दान आहे ते मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. सुशीलाबाई चंद्रकांत रावडे यांच्याकडून एप्रिल आणि जुलै महिन्याचा दशांश आहे तो प्रभूच्या भांडारात मी अर्पण करतो. श्री अविनाश अग्रिपा वळवी शहरोन यांच्याकडून ऑक्टोबर महिन्याचा दशांश आहे तुम्ही नोव्हेंबर आणि ऑक्टोबर तुम्ही प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. अल्विना विजय पोऱ्याड यांच्याकडून नोव्हेंबर महिन्याचा दशांश आहे तो मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. श्री एम एस वळवी धर्मराजनगर नोव्हेंबर महिन्याचा दशांश आहे. सोबतच श्री विशाल वी पाडवी यांच्याकडून दशांश आहे तो मी प्रभूच्या भांडारामध्ये अर्पण करतो. या प्रार्थनेसोबतच धान्य आहे म्हणजे ज्वारी आहे 10 किलो सुशांत वसावे श्री समसून वसावे यांच्याकडून ती मी प्रभूच्या भांडारामध्ये अर्पण करतो. आताच मिळालेल्या सूचनेप्रमाणे आपण आपल्या नंदुरबार शहरासाठी प्रार्थना नेहमीच करीत आहोत. नंदुरबार शहराच्या नगरपालिकेच्या नवीन इमारतीचं आज बांधकामाला सुरुवात होणार आहे. तर ते भूमिसमर्पण विधी होणार आहे तर आपल्या शहरासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे स्विमिंग पूल म्हणजे जलतरण तलाव हा देखील नंदुरबार शहरासाठी बांधला जाणार आहे. तर प्रभूने आपल्या शहरावरती जो प्रेम जी कृपा केलेली आहे त्यासाठी आपण आठवण करूया. या प्रार्थना करू. सेनादेश परमेश्वर पित्या तुझ्या पवित्र भांडारामध्ये अन्न असावं म्हणून सारा दशमांश आम्ही तुझ्या पवित्र भांडारात अर्पण करतो. हे दानार्पण प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये ठेवत असताना याद्वारे मंडळीच्या आध्यात्मिक गरजा भागवल्या जाव्या, अनेक गरजूंच्या मदतीला हातभार लागावा. त्याचप्रमाणे प्रभू तुझ्या गौरवी वचनाच्या सेवकांसाठी आणि प्रभू मंडळीच्या सर्व प्रकारच्या उन्नतीसाठी या धनाला या संपत्तीला आम्ही तुझ्या हातात समर्पित करतो. सोबतच प्रभू आम्ही प्रार्थना करतो या सर्व प्रियजनांची नावं जी आम्ही वाचली, मनीषा गावित आहेत, प्रशांत मांडे, अरुण गावित, संजना सोनवणे, अभिनव वसावे, श्वेता वाघमारे, सुशील जाधव, हितेश वळवी, शिमोन साळुंके आणि डॉक्टर हिवाळे त्यांचं प्रिय कुटुंब यांच्यासाठी आम्ही विशेष प्रार्थनेत आठवण करतो. प्रिय प्रभू यांचे येणारे वाढदिवस आशीर्वादाचे कर, येणारं नवीन वर्ष त्यांच्यासाठी समृद्धीचं, आरोग्याचं, समाधानाचं असू दे, बरकतीचं असू दे, तुझ्याकडून येणारे आशीर्वाद घेऊन येणार असू दे. आणि जो ख्रिस्त त्यांना कळालेला आहे त्या ख्रिस्ताचा आनंद घेत प्रतिदिवसाचा आनंद घेण्यासाठी या प्रियांना प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याची तू मोकळीकता दे. आम्ही प्रार्थना करतो प्रिय प्रभू डॉक्टर हिवाळे यांच्या सेवेसाठी, कामकाजासाठी, मंडळी आणि समाजासाठी करीत असलेलं हे प्रियजनांची सेवा प्रभू तू आशीर्वादित कर आणि त्यांच्या सेवेच्या द्वारे देवापा एसएमला आणि सोबतच शाळेला जो नेहमीच लाभ झालेला आहे प्रभू त्यासाठी आम्ही आभार मानतो. या प्रिय कुटुंबाला तू सांभाळ आणि प्रभू त्यांची मंडळीतील आणि समाजातील सेवा तू अधिक आणि अधिक आशीर्वादित करावीस अशी देखील आम्ही प्रार्थना करतो. प्रिय प्रभू बंधू सुशांत आणि त्यांचे वडील
समशून वसावे यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यांच्या शेतामध्ये जे पिकलं प्रभू प्रार्थनापूर्वक त्यांनी तुझ्या भंडारात अर्पण केलेलं आहे प्रिय प्रभू, हे पीक तू आशीर्वादित कर आणि होऊ दे प्रभू त्यांचं जीवन देखील आशीर्वादित कर. त्यांच्या जीवनाद्वारे सदैव तू गौरविला जा. जी मिळकत तू त्यांना दिलेली आहे दे बाप्पा त्या शेतीच्या उत्पन्नाच्याद्वारे सदैव तुझं गौरव होऊ दे त्यांच्या गरजा भागवण्यासाठी आणि सोबतच दे बाप्पा त्यांना लागणाऱ्या सर्व प्रकारच्या गरजांचं निवारण होण्यासाठी त्यांच्या शेताचा तू उपयोग करून घे. पुन्हा एक वार प्रभू हे धान्य आणि हे दानार्पण आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करतो प्रभू, याचा स्वीकार तू कर. आम्ही विशेष प्रार्थना करतो प्रभू आमच्या नंदुरबार शहरासाठी आणि आमच्या शहराची प्रगती ही आम्हाला नेहमीच आवडते प्रिय प्रभू. आज होत असलेल्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी नगरपालिकेच्या आणि जलतरण तलावासाठी होत असलेल्या कार्याला आम्ही तुझ्या हातात समर्पित करतो. प्रार्थना करतो आमच्या शहराची उन्नती होऊ दे, प्रगती होऊ दे आणि अशीच शांतीने प्रेमाने आमच्या समाजाची आणि प्रभू आमच्या शहराची वाढ होत राहो. आणि म्हणून प्रभू आमच्या शहरातले सर्व नगरसेवक त्याचप्रमाणे आमच्या नगरपालिकेच्या अध्यक्षा आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्यासाठी देखील आम्ही प्रार्थना करतो प्रभू. आमच्या शहराला ज्या प्रगतीच्या मार्गावरती नेलेलं आहे, रस्ते, वीज आणि पाण्याची व्यवस्था, इतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांसाठी प्रिय प्रभू त्यामागे कष्ट पुष्कळ आहे, मेहनत पुष्कळ आहे, परंतु प्रभू जी शांती आणि समाधान तू नगरवासियांना दिलेली आहे त्या सगळ्यांसाठी आम्ही आभार मानतो. प्रार्थना करतो प्रभू हे सर्व कार्य आशीर्वादित कर आणि आमच्या शहरामध्ये असंच प्रेम आणि बंधुप्रीती सदैव टिकून राहो. हे दानार्पण आम्ही तुझ्या हातात अर्पण करीत असताना आज पवित्र वचनाची सेवा करणारे मान्य असं सागर कालू हे आहेत प्रभू, या प्रिय दासाला तू स्पर्श कर. त्यांच्या करवी तू आमच्याशी बोल आणि रूढी परंपरा आणि आज्ञा याबद्दल बोलत असताना प्रभू तू त्यांना मोकळीकता दे आणि तुझं पवित्र वचन काय सांगतंय त्यानुसार जीवन जगायला आम्हाला देखील तू शक्ती दे. सारा आदर मान महिमा तुला देतो पित्या आणि हे दान अर्पण करतो ह्याचा तू स्वीकार कर. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आजच्या मननाचा जो शास्त्रभाग आहे तो मी आपल्या सगळ्यांसाठी वाचतो. मार्क कृत शुभवर्तमान ह्याचा 7वा अध्याय आणि वचन 1 ते 13. मार्क कृत शुभवर्तमान अध्याय 7 वचन 1 ते 13 मी आपल्यासाठी वाचतो. परुषांचा वरपांगी सवळेपणा. तेव्हा परुषी व यरुश्लेमेहून आलेले कित्येक शास्त्री एकत्र जमून त्याच्याकडे आले. त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अशुद्ध म्हणजे न धुतलेल्या हातांनी जेवताना पाहिले होते. परुषी व इतर सर्व यहुदी वाडवडिलांच्या संप्रदायाला अनुसरून हात नीट धुतल्या वाचून जेवित नाहीत. बाजारातून आल्यावर पाणी शिंपडल्याशिवाय ते जेवित नाहीत आणि प्याले, घागरी, पितळेची भांडी धुणे व असल्या बऱ्याच दुसऱ्या रूढी ते पाळतात. यावरून परुषांनी व शास्त्र्यांनी त्याला विचारले, आपले शिष्य हात न धुता जेवतात, वाडवडिलांच्या संप्रदायाप्रमाणे ते का चालत नाही? त्याने त्यांना उत्तर दिले, तुम्हा ढोंग्यांविषयी यशियाने चांगलाच संदेश देऊन ठेवला आहे. त्याचा लेख असा, हे लोक ओठांनी माझा सन्मान करीतात, परंतु त्यांचे अंतकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करीतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात ते असतात मनुष्यांचे नियम. तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता व माणसाच्या संप्रदायाला चिकटून राहता. आणि तो त्यांना म्हणाला, तुम्ही आपला संप्रदाय पाळण्याकरिता देवाची आज्ञा मोडण्याचा छान मार्ग शोधून काढलाय. कारण मोशेने सांगितले आहे की तू आपला बाप व आपली आई यांचा मान राख, आणि जो कोणी आपल्या बापाची किंवा आईची निंदा करतो त्याला देहांत शिक्षा व्हावी. परंतु तुम्ही म्हणता, जर एखादा आपल्या बापाला अथवा आईला म्हणाला की जे मी तुम्हाला पोषणासाठी द्यावयाचे ते कुर्बान म्हणजे अर्पण केले आहे, तर तुम्ही त्याला आपल्या बापासाठी किंवा आईसाठी पुढे काही करू देत नाही. अशा प्रकारे तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता आणि यासारख्या आणखी पुष्कळ गोष्टी करीता. देवा ही पवित्र वचन आशीर्वादित करो. आजच्या या पवित्र वचनाच्या बोधासाठी, मननासाठी मी संपूर्ण मंडळीच्या वतीने माननीय पसु सागर कालू यांना मी विनंती करेन की कृपया आपण पुढे येऊन या पवित्र वचनावरती आम्हाला आजच्या रविवारच्या उपासनेचा बोध द्यावा. मी मंडळीच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि विनंतीही करतो की हे पवित्र वचन आपण आज आम्हास द्यावं.
आपल्यासाठी वचन देखील टाकण्यात आलेलं असेल असं मी विश्वास बाळगतो. परत एकदा मी परमेश्वराचे आभारी की सुंदरशी संधी ही मला त्याच्या कृपेने प्राप्त झालेल्या आहेत आणि म्हणून मी परमेश्वर स्तुती आणि परमेश्वराची महिमा करतो. जे वचन सांगण्याची संधी जो अधिकार त्यापासून प्राप्त झालेला आहे त्याच अधिकाराने व त्याच नम्रतेने ज्याची सेवा ही नेहमी करत राहील. परत एकदा सर्वांना ख्रिस्तात सलाम. I greet you all in the name of our Lord and Savior Jesus Christ. या जो तारणारा जो आपला प्रभू ख्रिस्त आहे त्याच्यास प्रिय आणि गोड नावामध्ये परत एकदा सर्वांना सलाम. आजचा जो शास्त्र भाग आहे तो आपल्यासाठी वाचण्यात आलेला आहे मार्क कृष्ण वर्तमान अध्याय 7 वचन 1-13. मार्क कृष्ण वर्तमान अध्याय 7 वचन 1-13 हे आपल्यासाठी वाचलेले आहेत. गॉस्पल ऑफ मार्क चॅप्टर 7 वर्स 1-13. गॉस्पल ऑफ मार्क चॅप्टर 7 वर्स 1-13. जर अधिक माहितीसाठी जर तुम्हाला दुसरा शास्त्रभाग वाचायचा आहे तर आपण बघू शकता मत्ते कृष्ण वर्तमान अध्याय 15-1-20. गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 15 वर्स 1-20. हे तुम्ही आपल्या अधिक समजून घेण्यासाठी तो शास्त्र भाग तुम्ही वाचू शकता. बघा आज आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत परंपरा आणि आज्ञा, ट्रेडिशन अँड कमांडमेंट. ज्यावेळेस ट्रेडिशन हा शब्द त्यावेळेस नक्कीच आपल्या मनामध्ये विचारित असावा की आमच्या वाढवडिलांपासून ज्या गोष्टी चालू आहेत त्या गोष्टी आम्ही करत आलेलो आहोत. बघा परोशन शास्त्री ह्यांचा अर्थच आहे की वेगळे केलेला किंवा वेगळे केलेले. ज्यांना मोशेच्या ग्रंथाचे ज्ञान होते आणि हा गट स्वतःला अतिपवित्र समजत होते पण त्यांचे बाह्य जीवन हे पवित्र पण आंतरिक जे जीवन आहेत ते भ्रष्ट होते असं आपण सांगू शकतो किंवा वचनाप्रमाणे आपण बघू शकतो. ते स्वतःला अधिक पवित्र समजून ते पुढे जात होते पण ज्यावेळेस देवाचं वचन येत होतं ज्यावेळेस मोशेचा ग्रंथ येत होता त्यावेळेस ते अडखळून जात होते. देवाचं वचन आम्हाला काय सांगतं? देवाचं वचन ज्यावेळेस आम्हाला आज्ञा पालन करायला सांगत आहे देवावर प्रीती करायला सांगत आहे तर दुसरं वचन कधीच आम्हाला सांगणार नाही की तुम्ही एकमेकांवर प्रीती करू नका. देवाचं वचन हे एकमेकांविरुद्ध कधीच जाणार नाही. देवाचं वचन हे नेहमी पूर्ण करण्यासाठी म्हणून प्रभू सांगतो मी जो नियमशास्त्र आहे किंवा जो ग्रंथ आहे रद्द करण्यासाठी नाही नव्हे तर पूर्ण करण्यासाठी आहे. आणि म्हणून तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं आहे की जर प्रभू ख्रिस्त ज्यावेळेस नवीन करारामध्ये तुम्ही मी बघतो जुन्या करारामध्ये भविष्य झालेलं आहे तोच प्रभू ख्रिस्त नवीन करारामध्ये आम्हाला सांगत आहे की मी ग्रंथ पूर्ण करण्यासाठी आलेला आहे मोडण्यासाठी नाही किंवा रद्द करण्यासाठी नाही. आणि म्हणून तुम्ही मी बघायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही मी नियमशास्त्राकडे बघतो त्यावेळेस शुद्ध भावनेने पवित्र मनाने पवित्र विचाराने या ग्रंथाचा किंवा पवित्र शास्त्राचा वाचन करीत आमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक डेव्हलपमेंट करायचं आहे. ज्यावेळेस स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट आपल्यामध्ये होती त्यावेळेस आम्ही देवाच्या चरणापाशी जातो कारण देवाचं वचन स्पष्ट म्हणतं की जसा मी पवित्र आहे तशी तुम्ही पवित्र राहा. आणि म्हणून त्या पवित्र भावनेने तुम्हाला मला पुढे जायचं आहे. बघा शास्त्रीय पौरुषी लोकांप्रमाणे काय होतं की अशुद्धता हात न धुता जेवण केले तर ते जेवण अशुद्ध होते असं त्यांचं म्हणणं होतं. का ते अशुद्ध का मानत होते? कारण एकाच वेळेस ते बाजारामध्ये गेले आणि यहुदी इतर लोक त्यांना भेटले किंवा त्यांचा स्पर्श झाला त्यावेळेस ते सांगत असे की आम्ही अशुद्ध होतो. म्हणजे इतर पंथातल्या लोकांनी जर त्यांना स्पर्श केला किंवा त्यांच्या आजूबाजूला देखील राहिले तर त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही अशुद्ध होऊन जातो. असे विचार घेत ते पुढे जात होते. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही कलसेकरास पत्र दुसरा अध्याय बघा आपल्यासाठी वचन मी वाचतो. कलसेकरास पत्र दुसरा अध्याय आणि वचन 8 मध्ये असं म्हटलेलं आहे ख्रिस्ताप्रमाणे नसलेले तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे
असलेले तत्वज्ञान व पोकळ फूल तापा यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या. कशाला लक्ष द्या? कारण पावलाला या कलसे गरास मंडळीबद्दल माहिती होतं. मी शुक्रवारीच बोललो, शुक्रवारी सांगितलं, मी थोडीशी माहिती कलसे गरास मंडळीबद्दल दिलेली होती. ही कलसे गरास मंडळी हे ट्रेडिशन किंवा जी प्रथा आहे किंवा वाडवडिलांपासून जी संप्रदाय त्यांनी चालू ठेवला होता तो ते घेऊन जात होते आणि त्यामुळे काय झालं, खोट्या शिक्षणाचा देखील प्रभाव त्या ठिकाणी पडला आणि म्हणून त्यांच्यामध्ये पॉल त्यांना शिक्षण देत आहेत, त्यांना सांगत आहेत. जरी पॉल त्या ठिकाणी गेला नाही पण पॉलाने त्याच्या पत्राद्वारे कलसे करास या पत्राद्वारे त्यांना तो शिक्षण देत आहेत, त्यांना समजून सांगत आहेत की सोडा आता ही परंपरा, सोडा ही प्रथा, ही प्रथा ही परंपरा तुम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये नाही घेऊन जाणार. जर तुम्हाला आणि मला स्वर्गाच्या राज्यामध्ये जायचं आहे तर ख्रिस्ताचे अनुकरण करणारे व्हा. जे ख्रिस्तापासून नाही ते शिक्षण नाही, जे माणसापासून जे प्राथमिक शिक्षण आहे, जे पोकळ भूलताप आहे ह्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. त्याच्यापासून तुम्ही सावध असा, सावधगिरी बाळगा असं पॉल कलसे गरास मंडळीला सांगत आहेत. त्याचप्रमाणे आज तुम्हाला आणि मला देखील तेच सांगत आहे. खूप साऱ्या ठिकाणी जर तुम्ही गेले प्रत्येक ठिकाणी वेगळेवेगळे ड्रेस आम्हाला बघायला भेटतात, वेगळेवेगळे कल्चर आम्हाला बघायला भेटतात, वेगळ्या भाषा आम्हाला बघायला भेटतात. पण मी हे सांगत नाही की वेगळे ड्रेस ही एक प्रथा आहे ती आम्ही सोडून द्यायला पाहिजे. मी हे सांगत नाही एक वेगळी लँग्वेज आहे ती आम्ही सोडून द्यायला पाहिजे हे मी सांगत नाही. पण मी हे सांगत आहे की जे देवाच्या वचनाप्रमाणे नाही, जे देवाच्या वचनाविरुद्धात आहेत त्या गोष्टी आम्ही सोडून, त्या गोष्टीचा त्याग करून आम्हाला देवाच्या वचनाप्रमाणे चालण्याची गरज आहे. धिक्कारणे आणि स्वीकारणे. धिक्कारणे म्हणजे ज्या गोष्टी वचनाप्रमाणे नाही, ज्या मानवांच्या विचारांनी मांडलेल्या आहेत, मानवांच्या तत्वज्ञानांनी मांडलेल्या आहेत, ज्ञानाने विचार त्यांनी आपल्यासमोर सादर केलेल्या आहेत. कलसे गरास पत्रामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की विदेशी कल्पना देखील त्यांनी धारण केलेली होती, स्वीकारलेली होती. आणि म्हणून अशा गोष्टींचा त्याग आम्हाला करायचा आहे आणि पवित्र शास्त्राचा आम्हाला स्वीकार करायचा आहे की जेणेकरून तुमचा आणि माझा स्वर्गामध्ये देखील स्वीकार होईल. जो पवित्र शास्त्राचा स्वीकार करतो, जो देवाच्या वचनाचा स्वीकार करतो त्याचा स्वीकार स्वर्गामध्ये देखील होईल. का? कारण जो वचनामध्ये रमतो त्याला धन्य म्हटलेला आहे. आपण मागे देखील बघितलं स्तोत्र एक प्रमाणे, जो वचनामध्ये रमतो तो धन्य आहे कारण देवाचं वचन हे आम्हाला पुनर्जीवन देते. आणि म्हणून या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही आणि मी पुढे जाण्याची गरज आहे. बघा जर वचन चार जर तुम्ही बघितलं ते यहुदी लोकांप्रमाणे ते काय सांगू दे, बाजारातून आल्यावर पाणी शिंपडल्याशिवाय ते जेवित नाही आणि प्याले घागरी पितळीची भांडी धुणे व असल्या बऱ्याच दुसऱ्या रूढी ते पाळतात. पण प्रभू ख्रिस्त त्या ठिकाणी गेला आणि तो सरळ जेवायला बसला, ते शिष्य गेले आणि सरळ त्या ठिकाणी ते बसले आणि म्हणून ते लोक कुरकुर करू लागले. आणि प्रभू ख्रिस्तांना सांगतो तुम्ही बाहेरून किती शुद्ध राहिले, मी माझ्या शब्दामध्ये सांगत आहे, बाहेरून जरी किती शुद्ध राहिले पण तुमचं अंतकरण भ्रष्ट आहे. बाहेरून आम्ही कितीही पवित्रता दाखवण्याचा प्रयत्न केला की आमची प्रथा अशी आहेत, आमची रूढी परंपरा अशी आहेत, आमच्या पूर्वजांनी आम्हाला असं शिकवलं, जरी आम्ही कितीही धार्मिकता प्रगट केली तर ते देवासमोर शून्य आहेत हो. बघा त्यांनी किती चांगली गोष्ट निवडून घेतलेली होती. कोणी? शास्त्रीय पुरुष लोकांनी. चांगली म्हणजे त्यांच्या दृष्टीने चांगली, पवित्र शास्त्राप्रमाणे. आणि म्हणून काही शब्द या शास्त्र भागामध्ये तुम्हाला मला बघायला भेटतात. 1 ते 13 वचनामध्ये तुम्हाला मला काय शब्द बघायला भेटतात बघा, त्यांनी आज्ञा बाजूला काढल्या आणि चिटकून राहिले. कशाला चिटकून राहिले? त्या संप्रदायाला चिटकून राहिले. छान मार्ग, देवाचे वचन त्यांनी रद्द करतात. आणि जर तुम्ही अजून काय बघितलं त्या ठिकाणी अधिक तुम्हाला शब्द बघायला भेटतील.
पण मी हे चार शब्द किंवा चार जे वाक्य आहे या वचनामध्ये आज्ञा बाजूला करणे, चिटकून राहणे, छान मार्ग देवाचा, देवाचे वचन रद्द करणे, असे अनेक शब्द तुम्हाला आढळतील. वाडवडिलांचे संप्रदाय आहेत, रूढी परंपरा आहेत, प्रथा आहे, असे काही गोष्टी तुम्हाला या वचनामध्ये बघायला भेटतील. आणि म्हणून पौल देखील कलसेकरास मंडळीला स्पष्ट सांगत आहे की जी नैतिकता आहे ती धारण करा आणि पुढे जा, परंपरा सोडा आणि देवाच्या वचनामध्ये रमा. त्याचप्रमाणे मार्कच्या शुभवर्तमानामध्ये देखील आम्हाला बघायला भेटतं, जो मार्क जो लेखक आहे तो आमसमोर प्रगट करत आहे, तो सांगत आहे की प्रभू ख्रिस्ताने देखील हेच केलं. आणि तो आम्हाला सांगत आहेत की नैतिक अशुद्धेवर शिकवण ह्या ठिकाणी आम्हाला बघायला भेटत आहेत. परंपरा आणि जे आज्ञा आहेत त्याच्यावर प्रवेश ख्रिस्त ह्या ठिकाणी त्यांना सुंदर शब्दाने शिकवण देत आहे. ही एक नैतिकता आहे. नैतिकता तुम्ही नेहमी धारण करीत आम्हाला पुढे जायचं आहे. चांगल्या गोष्टी स्वीकारीत आम्हाला पुढे जायचं आहे. बघा, ह्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळते की खरे नैतिक शुद्धतेच्या मुद्द्यावर परोशी आणि शास्त्री व येशू ख्रिस्त यांच्यामध्ये एक संघर्ष सुरू आहे. एक प्रकारे त्या ठिकाणी वारंवार प्रभू ख्रिस्ताला त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला किंवा चूक पकडण्याचा प्रयत्न केला, पण प्रभू ख्रिस्ताने असं काहीच केलं आम्हाला आढळत नाही. जर आम्ही अगोदर बघितलं की अनेक चमत्कार शास्त्रीय आणि पुरुष लोकांनी बघितलेले असावे की जे प्रभू ख्रिस्ताने केले नाहीत. जर पाचवा अध्याय जर तुम्ही बघितला त्याच्यामध्ये आम्हाला बघायला भेटतं की येशू भूतग्रस्ताला बरे करतो, यायरेची मुलीला बरे करीतो, एका स्त्रीचा रक्तस्राव नाहीसा करीतो. सहाव्या वचना सहाव्या अध्यायामध्ये जर तुम्ही बघितलं येशूचा नासरेतात अवेर प्रेषितांची कामगिरीवर पाठवले, बाप्तिस्मा करणारा यवानाचा वध, 5,000 भोजन, येशू पाण्यावर चालतो, येशू गणेसरेत रोग्याला बरे करीतो. बघा, अशा काही गोष्टी आम्हाला पाचव्या आणि सहाव्या अध्यायामध्ये बघायला पडतात. आणि ज्यावेळेस सातव्या अध्यायाकडे तुम्ही नेहमी येतो त्यावेळेस आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त त्या शास्त्रीय पुरुष लोकांना शिक्षण देत आहेत हे तुम्ही नेहमी बघतो. आज देखील आम्हाला प्रत्येक ठिकाणी परंपरा आणि काय प्रथा बघायला भेटतात. बघा, प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक स्टेटला, प्रत्येक कंट्रीमध्ये किंवा नेशनमध्ये आम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रथा आणि वेगळ्या वेगळ्या बाळवडिलांच्या ज्या संप्रदाय आहेत त्या घेऊन चालत असताना आम्हाला बघायला भेटतात. मी हे सांगत नाही की ते वाईट आहेत, पण मी हे सांगतो की पवित्र शास्त्र योग्य आहे, लक्षात ठेवा. मी हे सांगत नाही की ते वाईट आहेत, पण मी हे सांगत आहे की पवित्र शास्त्र योग्य आहे. कारण पवित्र शास्त्रामध्ये रमण्याद्वारे तुम्ही नेहमी स्वर्गाचे राज्य प्राप्त करतो, पण या प्रथा रूढी परंपरामध्ये आम्ही या जगामध्ये सन्मान प्राप्त करतो. खूप वेळेस ऐकायला भेटतं की आमच्या आई वडिलांनी असं केलं असल्यामुळे आम्हाला आतापर्यंत पार पाडावं, आमच्या गावामुळे, आमची गावाची प्रथा आहे, आमच्या गावाची संस्कृती आहे, म्हणून आम्ही ते पालन करतो. अहो, पण पवित्र शास्त्र काय सांगतं? आश्चर्याची गोष्ट म्हणजे ख्रिस्ती कुटुंबातच अशा काही स्वतःची परंपरा त्यांनी मानून ठेवलेली आहे. कारण पवित्र शास्त्र आम्हाला सांगत नाही, आपली परंपरा, आपली इच्छा, आपली आकांक्षा, आपला विश्वास आणि आपल्याकडे जी आज्ञा आहे ती म्हणजे पवित्र शास्त्र. ख्रिस्ती कुटुंबासाठी, ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी एकच प्रथा आहे, एकच विश्वास आहे आणि एकच गोष्ट धरून चालायचं आहे, ते म्हणजे जिवंत वचन आणि ते म्हणजे पवित्र शास्त्र. हे धरून चालण्यासाठी तुम्ही नेहमी धावपळ करण्याची गरज आहे. आपल्या विचाराला काय चांगलं वाटतं ह्याच्याकडे न बघता पवित्र शास्त्रामध्ये काय म्हटलेलं आहे ह्याच्याकडे बघून तुम्ही नेहमी जाणं गरजेचं आहे. बघा, शास्त्री यांच्याकडे जर तुम्ही नेहमी बघितलं ते माणसांच्या संप्रदायाप्रमाणे चालतात. आज आपल्याला देवापासून संधी मिळालेली आहे
की प्रथा आणि रूढी परंपरा सोडणे आणि पवित्र शास्त्राप्रमाणे चालणे. लिव द पास अँड लिव इन द प्रेझेन्स ऑफ गॉड. बघा दुसरे थेसलनिकरास पत्र त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे आपण ते वाचू. दुसरे थेसलनिकरास पत्र तिसरा अध्याय वचन 6 मध्ये काय म्हटलेलं आहे. दुसरे थेसलनिकरास पत्र अध्याय 3 आणि वचन 6, बंधुजन हो आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हास आज्ञा करीतो की अव्यवस्थेपणे वागणाऱ्या व आम्हापासून प्राप्त झालेल्या संप्रदायाप्रमाणे न चालणाऱ्या प्रत्येक बंधूपासून तुम्ही दूर व्हावे. जे पॉल ह्या ठिकाणी सांगत आहेत, जे ख्रिस्तापासून नाही आणि ज्यांनी ते स्वीकारलेले आहे तुम्ही त्यांच्यापासून लांब राहा, आणि जे ख्रिस्तापासून आहेत जे तुम्ही स्वीकारलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही रमा, त्यांच्याबरोबर तुमची सहभागिता ठेवा आणि पुढे जा. आणि स्तोत्र 1 पण तेच सांगत आहेत, अशा गोष्टींची संगत तुम्ही आणि मी धारायला नको. मौखिक रूढी चालत होत्या त्या काळामध्ये, शास्त्री पौरुषी लोकांच्या काळामध्ये, त्या वाळवडिलांपासून आलेल्या आहेत आणि म्हणून त्या गोष्टी ते वारंवार धरून ठेवत होते. पण आम्हाला बघायला भेटतं की येशू व येशूचे शिष्य त्या परंपरा पाळत नाही म्हणून ते त्यांचा द्वेष करत होते. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांगत आहेत की अशा लोकांपासून तुम्ही नेहमी लांब राहायचं आहे. त्याचप्रमाणे येशू व येशूचे शिष्य त्या गोष्टीपासून लांब राहिले. जरी येशूच्या शिष्याला त्या गोष्टी कळलेल्या नव्हत्या, आणि म्हणून मध्ये कृषुवर्तमानामध्ये जर तुम्ही बघितलं त्या ठिकाणी आम्हाला बघायला भेटतं की शिष्य विचारतात की येशू हे काय आहेत. म्हणून हे मध्ये 15 तुम्ही बघा, त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे 1 ते 20 मध्ये की शिष्याला देखील तो एक प्रकारे सांगत आहेत, त्यांना बोलत आहे की तुम्हाला अजून कसं काय गोष्टी कळाल्या नाही, तुम्ही माझ्या बरोबर राहून सुद्धा देखील तुम्हाला या गोष्टी कळाल्या नाही, मी तुमच्या बरोबर देव असून देखील तुम्हाला कळालं नाही की मी कोण आहे. का? कारण ते पण त्याच बॅकग्राऊंड मधून आलेले होते, पण त्यांना जाणीव झाली आणि त्यांनी या गोष्टीचा त्याग केला. कोणत्या गोष्टीचा? जे मौखिक रूढी चालत होत्या, ज्या वाडवडिलांपासून आलेल्या जी परंपरा होत्या त्या गोष्टीचा त्यांनी त्याग केला. आणि म्हणून येशू ख्रिस्त आणि शिष्य त्या लोकांपासून लांब राहिले. उथळपणा म्हणजे, उथळ म्हणजे काय? जास्त खोल नाही. जर आपण या शब्दाकडे बघितले तर आपल्याला बघायला भेटतं, बघा त्यासाठी वचन आपण वाचू. उथळपणा या लोकांसाठी शब्द वापरले आहेत. वचन 6 आणि 8, मार्क कृषुवर्तमान अध्याय 7 आणि वचन 6 आणि 8, त्याने त्यांना उत्तर दिले, तुम्ही ढोंग्यांविषयी येशाने चांगला संदेश देऊन ठेवला आहे. त्याचा लेख असा, हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात परंतु त्यांचे अंतकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करतात कारण ते शास्त्र म्हणून ते शिकवितात, ते असे असतात मनुष्यांचे नियम. तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सावरून देतात व माणसांच्या संप्रदायाला चिटकून राहतात. अशा लोकांसाठी उथळ हा शब्द वापरला आहे. हिपोक्रेटिस त्यांना ढोंगी असं म्हटलेलं आहे. त्यांचे बोलणे उथळ असते म्हणजे त्यांची आध्यात्मिकता कमकुवत असते. बाह्य स्वरूपाने किंवा बाह्य दृष्टीने जर आम्ही त्यांना बघितलं तर ते मजबूत दिसतात, पण जर आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे बघितलं तर ते आध्यात्मिकतेने कमकुवत असतात. आणि म्हणून अशा लोकांसाठी हा शब्द वापरला आहे, जे स्वतःला अति धार्मिक म्हणतात त्यांना आपण ते उथळ आहेत असं त्यांना आपण सांगू शकतो. म्हणजे ते जास्त खोल नाही, फक्त ते वरतीच उडत आहेत आणि स्वतःला ख्रिस्ती सांगून, स्वतःला देवाचे अधिक प्रिय लेकर सांगून ते स्वतःला सांगतात की आम्ही आमच्यासारखे पवित्र आणि शुद्ध कोणीच नाही, पण ते उथळ आहेत. हो का? कारण त्यांनी ती परंपरा धरून ठेवली.
आम्हाला बघायला भेटतं की काही विश्वासणार आहे ते अजूनही, कारण साजरा करत आहेत. काही कसे लोक आहेत कि ते सांगतात कि ते 40वा दिवस पाळत आहेत. शुक्रवारी मी सांगितलं अशा रूढी परंपरामुळे पाऊल कलचक्रास मंडळीसाठी प्रार्थना करतो. पाऊलाचा उद्देश हा होता की जगासाठी प्रार्थना करू नका, करा तर त्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी करा, ती म्हणजे एकमेकांच्या आध्यात्मिक वाढीसाठी करा. का? कारण या प्रथेमध्ये, या रूढी परंपरामध्ये आज विश्वासणारे अटकून गेलेले आहेत. म्हणून त्या गोष्टीपासून तुम्ही नेहमी स्वतःला लांब ठेवायचं आहे. ज्या गोष्टीमध्ये उथळपणा आहेत ते नेहमी माणसांच्या संप्रदायाप्रमाणे चालतील आणि देवाच्या आज्ञा बाजूला ठेवतील. आम्हाला बघायला भेटतं, मी माझ्या लॅपटॉपमध्ये पीपीटी करून ठेवलेले आहेत. एक शास्त्री व परोशी हात दाखवून व जोराने तो सांगत आहेत, त्याला अभिमान आहे त्याच्या परंपरेचा, त्याला अभिमान आहे त्याच्या ज्या प्रथाचा. पण देवाचं वचन काय सांगतं तो विसरून जातो. अहो, आपल्याला अभिमान आहेत की आपण कुठून आहोत, आपल्याला अभिमान आहेत की आम्ही कुठे राहत आहोत, आपल्याला अभिमान आहेत आपल्या सर्व नातलगांचा, आपल्याला अभिमान आहेत आपल्या लोकांचा, आपल्याला अभिमान आहेत आपल्या भाषेचा. ही गोष्ट योग्य आहे, पण जर आम्ही पवित्र शास्त्र जर बाजूला ठेवत आहेत तर ही गोष्ट अयोग्य आहे. पवित्र शास्त्र आम्हाला धरून चालण्याची गरज आहे. देवाच्या आज्ञा बाजूला ठेवणे ह्याच्यातच त्यांना आनंद आहे. बघा, आठ वचन स्पष्ट म्हणतं, तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सावरून देता व माणसांच्या संप्रदायाला तुम्ही चिटकून राहता. लवचिंबक माहिती आहे तुम्हाला की लवचिंबक किती आम्ही अंतर ठेवलं तर लगेच ते जवळ येत, खेचल्या जात एकमेकांना, ते जवळ खेचत. त्याचप्रमाणे देवाच्या वचनाला आम्ही सावरून म्हणजे बाजूला ठेवून देतो आणि लोकांच्या संप्रदायाला आम्ही धरून ठेवतो. देवाची आज्ञा आम्ही नाकारतो आणि मनुष्याच्या शब्दाचा आम्ही स्वीकार करतो. ही अयोग्य गोष्ट आहे माझ्या प्रियजनांनो. देवाचं वचन आम्हाला सांगत नाही सन्मान करा, आदर करा, पण देवाचं वचन स्वीकारा. बघा, या ठिकाणी त्या परंपरेला लागून, त्या रूढी परंपरा पाळत असताना त्यांनी देवाच्या वचना देखील गैरउपयोग केलेला आहे. बघा वचन 9 आणि 10 मध्ये काय म्हटलं, 10 आणि 11 मध्ये काय म्हटलेलं आहे. कारण मोशेने सांगितलं आहे की मी 9 ते 13 वचन वाचतो. बघा 9 ते 13, आणखी तो त्यांना म्हणाला तुम्ही आपला संप्रदाय पाळण्याकरिता देवाची आज्ञा मोडण्याचा छान मार्ग शोधून काढला आहे. कारण मोशेने सांगितलं आहे की तू आपला बाप व आपली आई यांचा काय राग मान राग, आणि जो कोणी आपल्या बापाची किंवा आईची निंदा करीतो त्याला देहांत शिक्षा व्हावी. परंतु तुम्ही म्हणता जर एखादा आपल्या बापाला अथवा आईला म्हणाला की जे मी तुला तुम्हाला पोषणासाठी द्यावायचे ते कुर्बान म्हणजे अर्पण केलंय, तर तुम्ही त्याला आपल्या बापासाठी किंवा आईसाठी पुढे काही करू देत नाही. अशा प्रकारे तुम्ही आपल्या संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता आणि यासारख्या आणखी पुष्कळ गोष्टी करीता. बघा, प्रभुष्कीस त्यांना स्पष्ट रीतीने सांगत आहे. कुर्बान जर ग्रीक आणि आरामिक, ह्या हिब्रू आणि आरामिक शब्दामध्ये जर तुम्ही बघितलं त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की डेडिकेशन टू गॉड, देवाला समर्पण करत आहेत. चुकीचा उद्देश त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. बघा, मला की 3:10 प्रमाणे सारा दशांश सारा उक्क सिद्धांत मी देवाच्या भांडारामध्ये आणा आणि मी तुम्हाला आशीर्वाद देतो किंवा देतो याची तुम्ही प्रचिती पा. या काही गोष्टींचा त्यांनी गैरउपयोग त्या ठिकाणी केलेला आहे. नियमशास्त्रामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, जर तुम्ही निर्गम 20:12 बघितलं किंवा 21:17 बघितलं त्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतं
दहा अध्यायामध्ये देखील स्पष्ट म्हटलं आहे की तू आपले व आपली आई व आपला बाप यांचा काय कर, तू मान ठेव. ऑनर युअर फादर अँड मदर. आपल्या आई वडिलांचा रिस्पेक्ट आणि आदर तुम्हाला मला करायचा आहे. या ठिकाणी म्हटले 10 वचनामध्ये काय म्हटलेले आहेत शेवटच्या भागामध्ये, जो कोणी आपल्या बापाची किंवा आईची निंदा करतो त्याला दयांत शिक्षा व्हावी. म्हणजे जो आपल्या आई वडिलांविरुद्ध कुरकुर करतो, आपल्या आई वडिलांबद्दल आपल्या आई वडिलांबद्दल अपशब्द वापरतो, निंदा करतो, गॉसिपिंग करतो, ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानस मोठे केलं त्या आई वडिलांचा तुम्ही सन्मान करायला पाहिजे. त्या आई वडिलांबद्दल जो निंदा करतो, जुन्या करारामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की त्याला देहांत शिक्षा व्हावी, पण ते पाळत नाही. शास्त्रीय परुषी लोक आपल्याला जसं आवडतं, आपल्या आई वडिलांनी ज्या गोष्टी शिकवलेल्या आहेत संप्रदायाप्रमाणे त्या गोष्टी पालन करत ते पुढे जात होते. पण देवाचं वचन एक्झॅक्टली काय सांगतं ते लोकांसमोर सादर करीत नव्हते. देवाचं वचन ते अर्ध घेत होते आणि जे त्यांच्या संप्रदायाला मॅच होत होतं, जॉईंट होत होतं, संप्रदायाला पुढे घेऊन जात होतं, अशा प्रकारे वचन घेऊन ते पुढे जात होते. पण प्रभूष्कस्थाने एक प्रकार त्यांची कान उघडणी केली. जे तुम्ही देवाला अर्पण केलेलं आहे, तुमच्या आई वडिलांसाठी जे तुम्ही राखून ठेवलं तुम्ही देवाला अर्पण करून द्या. ह्याच्यापुढे तुम्हाला तुमच्या आई वडिलांची काळजी घेण्याची गरज नाही, असं पवित्र शास्त्रामध्ये कुठेही म्हटलेलं आहे. हा तो फक्त शास्त्रीय पुरुष लोकांनी किंवा जे रूढी परंपरा त्यांनी लावून ठेवलेल्या होत्या त्याचप्रमाणे ते चालत होते. पवित्र शास्त्र काय सांगतं, ह्यांना त्याचं काहीच घेणं देणं नाही. त्यांना फक्त एकच गोष्टींची आवड होती, ती म्हणजे स्वतःचं वचन, स्वतःची स्वतःचा स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी, दुसऱ्या काहीच नाही. त्यांचं म्हणणं असं होतं की आय हॅव डेडिकेट टू गॉड मेन नाव आय विल नॉट टेक केअर ऑफ यू. Means he is talking with his father and mother. Now I will not take care of you. Go ahead and do whatever you want to do. Aho, Prabhu Yesu Khristane amala shikavle ne ho. Honor your father and mother. Pratyek ves ami shabd vaparto, give respect and take respect. Ani manun junya karatlya goshtini amala bagna garjeche ahe. परत एकदा मी ह्या शास्त्रीय पुरुष लोकांबद्दल यशाच्या ग्रंथामध्ये काय सांगितले तुमच्यासाठी मी वाचतो. मत्तय 15:7-9 काय म्हटलेले बघा. अहो डोंग्यांनो, तुम्हाविषयी यशाने यथा योग्य संदेश दिला की हे लोक ओठांनी माझा सन्मान करीता, परंतु त्यांचे अंतकरण माझ्यापासून दूर आहेत. ते व्यर्थ माझी उपासना करतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवितात ते असतात मनुष्यांचे नियम. ह्या ठिकाणी अजून एक गोष्ट आम्हाला बघायला भेटते. ज्यावेळेस एखादा व्यक्ती तुम्हाला पवित्र शास्त्रामधून सांगत आहे, तर तुम्ही बघा की ते पवित्र शास्त्रामधूनच आहेत का. मनुष्याचं शिक्षण नव्हे तर देवापासून मिळालेलं जे शिक्षण आहे, जे ग्रंथ आहेत, जो पवित्र शास्त्र आहेत, यातूनच आम्हाला पुढे जायचं आहे. म्हणून देवाच्या वचनापेक्षा आपल्या संप्रदायाला अधिक महत्व देणे सोडणे गरजेचं आहे आणि देवाच्या आज्ञापालन आम्हाला करायचं आहे. आमच्या गावाच्या गोष्टी, आमची परंपरा, आमची प्रथा हे सोडणं आणि वचनाला धरून चालणं. लिव्ह द पास्ट अँड लिव्ह इन द प्रेझेन्स ऑफ गॉड. संधी देवाने आज तुम्हाला मला दिलेल्या आहेत. जे देवाच्या वचनाप्रमाणे नाही, तर जे आपण प्रत्येक विश्वासणारे आहेत त्यांनी त्या गोष्टीचा नाकार करणं गरजेचं आहे. जे देवाच्या वचनाप्रमाणे आहेत ते धारण करीत तुम्हाला मला पुढे घेऊन जायचं आहे. लक्षात ठेवा, प्रथा, ट्रेडिशन्स या गोष्टी तुम्हाला स्वर्गाच्या राज्याकडे घेऊन जाणार नाही, पण देवाचं वचन हे तुम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन जाईल. द ट्रेडिशन विल नॉट टेक यू इन टू हेवन, बट द होली स्क्रिप्चर विल टेक यू इन टू हेवन. लक्षात ठेवा, कशाद्वारे आम्ही स्वर्गाचे राज्य प्राप्त करणार आहोत
ह्या जगामध्ये राहून स्वर्गाचे राज्य प्राप्त करणार आहोत. ह्या जगातल्या गोष्टी आम्ही स्वीकारून स्वर्गाचे राज्य प्राप्त करणार आहोत की देवाचं वचनांचं पालन करीत देवाचं वचन स्वीकारून त्याने आम्ही स्वर्गाचे राज्य प्राप्त करणार आहोत. विचार आणि निर्णय तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही बघा तुम्हाला आता काय करायचं आहे. मी तर विचार करा योशवाप्रमाणे की मी आणि माझे घराण्याने परमेश्वराची सेवा करेन. आणि तुम्ही विचार करायचा आहे की तुम्ही हाच निर्णय घेतात का योशवाप्रमाणे की मी आणि माझे घराणे परमेश्वराची सेवा करेल. शास्त्री पुरुषेप्रमाणे राहणार नाही, लोकांच्या विचाराप्रमाणे मी राहणार नाही, लोकांच्या पोकळ भूलतापांमध्ये मी राहणार नाही, तर मी देवाच्या वचनामध्ये चालेल. आणि म्हणून कलसे कलसपत्रामध्ये स्पष्ट म्हटलं दुसऱ्या अध्यायामध्ये की जो विश्वास तुम्ही ठेवला होता त्याप्रमाणे तुम्ही चालत राहा. जे देवाचं वचन तुम्ही स्वीकारलं होतं त्याच्यावर तुम्ही अधिक मुळावले जा. पण या संप्रदायाप्रमाणे प्राथमिक शिक्षणामध्ये तुम्ही गुंतवून राहू नका. देवाप करू तुम्हाला अधिक या वचनाद्वारे आशीर्वादित करू. या आपण यावेळेस प्रार्थना करू आणि मग नंतर रवीन अनुपळवी पुढील वेळ घेतील. प्रभू आम्ही तुझे आभार मानतो की सुंदरशी वेळ संधी तू आम्हाला दिलेली आहेस निर्णय घेण्याचा. आम्ही निर्णय घेऊन पुढे जातो परमेश्वरा आणि स्वीकारतो की तुझं वचन हेच आमच्यासाठी मोलाचं आहे, महत्वाचं आहे. आणि म्हणून प्रभू तुझ्या वचनाचा आदराने स्वीकार करत आम्ही पुढे जातो. परंपरा किंवा प्रथा ही आम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन जाणार नाही, पण देवाचं वचन हे आम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन जाईल. देवाच्या वचनामध्ये रमण म्हणजे आम्ही धन्यता प्राप्त करून घेतो. ज्याला धन्यता प्राप्त झालेला आहे तो स्वर्गाच्या राज्यामध्ये जाईल. म्हणून प्रभू तुला नीतिमानाचा मार्ग माहिती आहे आणि म्हणून प्रभू आम्ही त्या मार्गावर चालतो, कारण आम्ही तुला ओळखणारे लेकर आहोत. आणि आम्ही तुला ओळखणारे लेकर आहोत आणि म्हणून प्रभू प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या वचनाला आम्ही चिटकून राहू. तुझं वचन आम्ही बाजूला टाकणार नाही, आम्ही तुझं वचन धिकारणार नाही, तुझं वचन आम्ही स्वीकारू. आणि म्हणून प्रभू तू आम्हाला सहाय्य मदत कर. आमची आध्यात्मिकता वाढव आणि आध्यात्मिकता वाढल्याद्वारे प्रभू तुझं नाव अधिक उंच होऊ दे. आम्हाला सहाय्य कर प्रभू तुझ्या वचनामध्ये राहण्याचं. आम्हाला सहाय्य कर प्रभू तुझी प्रशंसा होते, तुझी स्तुती होते, तुझी महिमा करण्याचा. आम्हाला सहाय्य कर प्रभू की आमच्या मंडळीमध्ये तुझ्या वचनाचंच कार्य व्हावा. आम्हाला सहाय्य कर प्रभू तुझ्या वचनाला धरूनच आम्ही चालावा. आम्हाला सहाय्य कर प्रभू की तुझं वचन धरून आम्ही स्वर्गाचे राज्य प्राप्त करावा. सहाय्य कर परमेश्वर, प्रत्येकाला आशीर्वादित कर. हे प्रार्थना सूचनावाद केली म्हणून तो मे गॉड ब्लेस यू. पवित्र वचनासाठी प्रभूची स्तुती असो, प्रियजन हो. देवाचं पवित्र वचन हे सामर्थ्याने भरलेलं आहे आणि देवाच्या वचनाचं आपण मार्गदर्शन नेहमीच घेतो. शास्त्री आणि परुषी यांच्या जीवनाचा एक भाग आपण पाहिला आणि यासोबतच ख्रिस्ताने दिलेली शिकवण ही अतिशय स्पष्ट आपल्या सगळ्यांना समजेल अशा भाषेत आपल्यापर्यंत आलेली आहे. प्रियांनो प्रियांनो महत्त्वपूर्ण गोष्ट ही आहे की आम्ही प्रभूला सन्मान दिला पाहिजे, त्याच्या पवित्र वचनाला सन्मान दिला पाहिजे आणि रूढी परंपरेपेक्षा देवाचं पवित्र वचन फार महत्त्वाचं आहे. वचनाचं आदर करीत वचनानुसार जीवन जगूया. आपण यावेळेला ज्या दोन प्रार्थना विनंत्या कळल्या त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. विशेषतः काल रेव्हरंड सुधीर चव्हाण यांचा देखील लग्नाचा वाढदिवस झाला, त्यांची प्रार्थनेत आठवण ठेवू. सोबतच पास्टर सुयश वळवी यांच्याही लग्नाचा वाढदिवस झाला. दोन शब्द मी प्रार्थना करतो, मग आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करू. दे बापा आम्ही आभार मानतो रेव्हरंड सुधीर चव्हाण यांच्यासाठी आणि बंधू सुयश वळवी यांच्यासाठी. प्रिय प्रभू वैवाहिक जीवनाचं माधुर्य या प्रियांना तू दिलंस त्यासाठी आम्ही आभार मानतो. या तुझ्या प्रिय दासांसाठी आम्ही प्रार्थनेमध्ये नेहमीच दे बापा तुझ्याकडे मागतो की तू या प्रियांची सेवा आशीर्वादाची कर आणि ह्याद्वारे तुझं महान गौरव होऊ दे. तुझ्या गौरवी सेवेसाठी आणि अनेकांपर्यंत तुझं पवित्र वचन नेण्यासाठी प्रिय प्रभू यांना तू सहाय्य करता असा हो. येणारं वर्ष आनंदाचं समाधानाचं असू दे. प्रभू तुझ्याकडून येणाऱ्या वैवाहिक जीवनाचा सर्व प्रकारचा आनंद या प्रियांना तू दे. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाव, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे आणि जसे आम्ही आपल्या नावास सोडतो तसेच तू आमचे नाव आज सोड आणि आम्हास पश्चाताप नको होस, तर आम्हास वाईट संस्कृत, कारण की राज्य सामर्थ्याने हो हे सर्व काळ तुझे. आमेन. आणि आता दे बापाची प्रीती
प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता हे पवित्र वचन ऐकणारे व पाहणारे सर्व प्रियजन एस ए चर्च नंदुरबार याबरोबर आणि त्यातील असलेल्या सर्व प्रिय मंडळ्या व त्यातील सर्व सभासद सर्व सन्मान्य पदाधिकारी याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्ताच्या नावात आपल्या सगळ्यांना सलाम.